प्यारे बच्चों, आदाब। कैसे हैं आप लोग? ठीक है ना? अच्छा बच्चों, पिछले क्लास में हमने क्या पढ़ा था? क्या है जी? ये क्या अच्छी नज़म हमने पढ़ा? जी, ये क्या अच्छी नज़म हमने पढ़ा था? क्या है जी? मोहब्बत की शम में जलाएंगे हम, मोहब्बत की शम में जलाएंगे। आपने ये नज़म अच्छी तरह पेश की। निरवधि कुटिकल वाले नल्ला रीतीले ई नज़म पाड़ी अयच्चु तन्निट्टुंड। केल्कना जी, सुनिए। मोहब्बत की शमई जलाएंगे हम, कदूर दिलों से मिठाएंगे हम, सबक दोस्ती का पढ़ाएंगे हम, नए साज पे गुनगुनाएंगे हम। मोहब्बत की शमई जलाएंगे हम, कदूर दिलों से मिठाएंगे हम, सबक दोस्ती का पढ़ाएंगे हम, नए साज पे गुनगुनाएंगे हम। वतन को बनाएंगे रिश्ते चमन, नई है उमंगे नई है लगन। वतन को बनाएंगे रिश्ते चमन, नई है उमंगे लगन। वतन को हमारा हसीन गुलसितान, हमारी मुहब्बत के है राजदान। मोहब्बत की शमई जलाएंगे हम, कदूर दिलों से मिठाएंगे हम, सबक दोस्ती का पढ़ाएंगे हम, नए साज पे गुनगुनाएंगे हम। फिदा जिसके फूलों बहेगा कशा, बहारों का है जिस जगह आशिया। फिदा जिसके फूलों बहेगा कशा, बहारों का है जिस जगह आशिया। यहाँ को ही मिलती है सच्ची खुशी, वही है हमारे लिए जिंदगी। मोहब्बत की शमई जलाएंगे हम, नए साज पे गुनगुनाएंगे हम। कैसे हैं बच्चों? एंगने हैं? नल्ला रीतीले अच्छी नज़म। एक भी देखिए, एक भी सुनिए। सुनिए। आदाब। मोहब्बत के शमे जलाएंगे हम, कदोर दिलों से मिटाएंगे हम, वतन को बनाएंगे रिश्ते चमन, नहीं है उमंगे नहीं है लगन। मोहब्बत की शमे जलाएंगे दूरत दलों से मिठाएंगे हम, सब तो सुती का पढ़ाएंगे हम, नहीं सांस भी गुनगुनाएंगे हम। मोहब्बत की शमी जलाएंगे हम, खदूरत दिलों से मिठाएंगे हम, वतन को राजदान। वतन है हमारा हसी गुलिस्तान, हमारी
मोहब्बत गए राजदान, मोहब्बत की शम्मी जलाएंगे हम, खदूरत दलों से मिठाएंगे हम। पिता जिसे कि फूलों पे है कह के शाह, बहारों के है जिस जगह आशिया। पिता जिसे कि फूलों पे है कह के शाह, बहारों के है जिस जगह आशिया। जहाँ को मिलती है सच्ची खुशी, वही है हमारे लिए जिंदगी। जहाँ को मिलती है सच्ची खुशी, वही है हमारे लिए जिंदगी। मोहब्बत की शम्मी जलाएंगे हम, खदूरत दिलों से मिठाएंगे हम। सबक तो सुती का पढ़ाएंगे हम, नहीं सांस पे गुनगुनाएंगे हम। मोहब्बत की शम्मी जलाएंगे हम, खदूरत दलों से मिठाएंगे हम। बच्चों, मोहब्बत की शम्मे जलाएंगे हम, ले क्या है इस नज़्म में, എന്താണ് ഈ പാട്ടിൽ പറയുന്നത്? വളരെ ആസ്വദിച്ച് നിങ്ങൾ കേട്ടല്ലോ, നിങ്ങൾ പാടിയല്ലോ. മുഹബ്ബത്ത് കി ശമ്മേ ജലായേംഗേ ഹം, കുദൂരത്ത് ദിലോ സേ മിഠായേംഗേ ഹം. അല്ലേ, എക്ബാർ ഭീ ഒന്ന് പാടി നോക്ക് എന്റെ കൂടെ. ജി, മുഹബ്ബത്ത് കി ശമ്മേ ജലായേംഗേ ഹം, കുദൂരത്ത് दिलों से मिटाएंगे हम। क्या है इसका माना, क्या है? വളരെ നല്ല അർത്ഥമുള്ള വരികളാണ് അല്ലേ, പാടാൻ വളരെ രസകരമാണ്, അതിന്റെ അർത്ഥവും വളരെ സുന്ദരമാണ്. മുഹബ്ബത്ത് ക്യാ ഹൈ, മുഹബ്ബത്ത് ജി പ്യാർ സ്നേഹം, ഹംകോ മുഹബ്ബത്ത് കി ശമ്മേ ജലായേംഗെ। क्षमा क्या है? क्षमा, अच्छा मृगुदिरी जलाना, क्षमा जलाना, दिया जलाना। जी मृगुदिरी प्रकाशित कर्तिको, मोहब्बत की समय हमको जलाएंगे, हमको मोहब्बत की समय जलाएंगे। जी नमुक स्नेहत्तिंदे मृगुदिरी बोलिए कत्तिका, अच्छा कुदूरत दिलों से मिठाएंगे हम, हमारे दिलों से कुदूरत को मिठाएंगे, हमारे दिलों से कुदूरत मिठाएंगे। क्या है कुदूरत? जी नफरत, दुश्मनी ले शत्रुता, वरुप, ഇങ്ങനെയുള്ള കാര്യങ്ങൾ നമ്മുടെ ദിലോംസെ മിഠായേകെ, മനസ്സിൽ നിന്ന് തുടച്ചു നീക്കാം, എടുത്തു മാറ്റാം. അച്ഛാ ഹമാരെ ദിലോംസെ കുദൂറത് ദുശ്മനി നഫ്രത് ഹംകോ മിഠായേകെ, ഓർ മുഹബ്ബത് കി ശമ്മേ ജലായേകെ. അച്ഛാ സബക് ദോസ്തീ കാ पटाएंगे हम, नए साज पे गुनगुनाएंगे हम। दोस्ती का सबक हम पटाएंगे, दोस्ती क्या है? जी फ्रेंडशिप, सौहृद, സൗഹൃദത്തിന്റെ പാഠങ്ങൾ നമുക്ക് പഠിപ്പിക്കാം. ജി दोस्ती का सबक हमको पढ़ाएंगे, और नए साज पे गुनगुनाएंगे। ले साज क्या है? जी वीणा, ले संगीत वाद्य।
പുതിയ സംഗീതോപകരണങ്ങളിൽ പുതിയ വീണകളിൽ നമുക്ക് പാട്ടുകൾ ആരംഭിക്കാം. ജി പ്യാരെ ബച്ചോ, ഇസ് നസം മേ ക്യാ ക്യാ ബോൽത്തെ ഹേ? ഹമാരെ ഹമാരി ദോസ്തി കെ ബാരെ മേ ബോൽത്തെ ഹേ, മുഹബ്ബത് കെ ബാരെ മേ ബോൽത്തെ ഹേ. അച്ഛാ, നമുക്കിടയിലെ സൗഹൃദത്തെക്കുറിച്ച്, നമുക്കിടയിൽ ഉണ്ടാവേണ്ട സ്നേഹത്തെക്കുറിച്ച് പറയും. നമ്മുടെ രാഷ്ട്രം, നമ്മുടെ രാജ്യത്തെക്കുറിച്ച്, നമ്മുടെ രാജ്യം ക്യാ ഹേ ഹമാരെ വതൻ ഏക് ഗുലിസ്ഥാൻ ഹേ. कौन से गुलिस्तान? एक खूबसूरत गुलिस्तान है, एक हसीन गुलिस्तान है. ये इस गुलिस्तान के फूल है हम लोग, हमारे वतन के फूल हैं, है ना जी. हमारे ये हिंदुस्तान एक गुलिस्तान है, हमारा वतन हसीन गुलिस्तान है. നമ്മുടെ രാഷ്ട്രത്തിൻ്റെ സൗന്ദര്യത്തെക്കുറിച്ച്, നമ്മുടെ രാജ്യത്തിൻ്റെ പൂന്തോട്ടത്തെക്കുറിച്ച്, നാം തമ്മിൽ ഉണ്ടാവേണ്ട സ്നേഹത്തെക്കുറിച്ചൊക്കെ ഈ പാട്ടിൽ വളരെ വിശദമായിട്ട് പറയും. ഈ പാട്ടിലെ ഒരു വരി നോക്കിയിട്ടുള്ളത് ബച്ചോ, हमारा वतन एक हसीन गुलिस्तान है, ब्यूटिफुल कंट्री है, ले वाले सुंदर मनोहर पूतोट जी. हमारा मोहब्बत का राजदान है. क्या है राजदान? अच्छा, रहस्य सूक्षिपुकार नम्मुडे रहस्यങ്ങളൊക്കെ അറിയുന്ന ആ ഒരു ചമൻ, ഒരു ഗുലിസ്ഥാനാണ് നമ്മുടെ രാജ്യം ജി. ഹമാരേ മുഹബ്ബത് കാ ഹേ രാജ്ദാൻ, നമ്മുടെ മുഹബ്ബത്തിൻ്റെ രഹസ്യ സൂക്ഷിപ്പുകാരനാണ്. അച്ഛാ ബച്ചോ, ഹമാര വതൻ ഏക് ഗുലിസ്ഥാൻ ഹേ, അല്ലേ നമ്മൾ പറഞ്ഞല്ലോ നമ്മുടെ രാജ്യം ഒരു നല്ല പൂന്തോട്ടമാണ്, മനോഹരമായ പൂന്തോട്ടമാണ്. प्यारे दोस्तों, क्यों ऐसा कहते हैं? क्यों बोलिए, उसकी वजह क्या है? हाँ, नम्मुडे राज्यम ओरु पूंतोट्टमाण एन्न परयान कारणम एन्ताण? एक चमन की खसूसियत क्या है जी? एक गुलिस्तान में, एक गुलशन में, एक चमन में रंग बिरंगे फूल होते हैं जी. വ്യത്യസ്ത നിറങ്ങളിലുള്ള പൂക്കൾ ഉണ്ടാകും. ഓ രംഗ് ബിരംഗെ ഫൂൽ ഉസ് ചമൻകി ഖൂബ്സൂരതി ബഡാതി, അല്ലേ ആ പൂന്തോട്ടത്തിൻ്റെ ഭംഗി വർദ്ധിപ്പിക്കുന്നത് ആരാണ്? ജി രംഗ് ബിരംഗെ ഫൂൽ, മുഖ്തലിഫ് ഫൂൽ, വ്യത്യസ്ത കളറുകളിലുള്ള പൂക്കൾ ഉണ്ടാകുമ്പോഴാണ് ആ പൂന്തോട്ടത്തിന് സൗന്ദര്യം കൂടുന്നത്. വെച്ചാൽ इसी तरह हमारे वतन में भी मुख्तलिफ मजहब वाले, ले व्यस्त मतंग व्यस्त मतस्थ नम्मुडे नाट्टिल वसिक्कुन्नु, प्यारो मोहब्बत से जिंदगी गुजारते हैं. अच्छा, मुख्तलिफ मजहब वाले और मुख्तलिफ जबान बोलने वाले जी, मर्द और औरतें, बच्चे और बूढ़े लोग, व्यत्यस्त भाषकार, व्यत्यस्त देशकार, व्यत्यस्त वेशम धरिक्कुन्नवर, व्यत्यस्त मतक्कार, इवरक्के ओन्निच्च तोलोड तोल चेर्न्न वळरे स्नेहत्तोडे प्यारो मुहब्बत से जिंदगी गुजारते हैं. इसलिए हमारे वतन को हम एक चमन कहते हैं जी. इसलिए हमारे इस नज़म में भी ये लाइन एक बार भी सुनिए आप लोग. वतन है हमारा हसीन गुलिस्तान, हमारी मोहब्बत का ये राजदान. हमारा वतन हसीन गुलिस्तान है जी.
വളരെ ഭംഗിയുള്ള ഒരു പൂന്തോട്ടമാണ്. യേ ഹമാരി മുഹബത് കാ രാസ്ദാൻ ഹേ, ലേ നമ്മുടെ സ്നേഹത്തിൻ്റെ രഹസ്യമറിയുന്ന രാജ്യമാണ്, പൂന്തോട്ടമാണ്. അച്ഛാ ബച്ചോ, യേ ശേർ ദേഖിയെ, इसका मफहूम क्या है, इसका मतलब क्या है, आप लोग अच्छी तरह लिखिए, लिख कर अपने टीचर को भेज दीजिए. ओके बच्चों, इस शेर में शायर क्या कहता है अपने अल्फाज में लिखिए. ई രണ്ട് വരിയിൽ എന്താണ് കവി പറയുന്നത് നിങ്ങൾ ഒന്ന് സ്വന്തമായിട്ട് എഴുതി നോക്കൂ, ലിഖിക്കർ അപ്പനെ ടീച്ചർക്കോ ഭയച്ചിരിച്ചു. അച്ഛാ ടീക്കെ ബച്ചോ, ക്യാഹേ ഒരു ബോർ തോന്നുന്നുണ്ടോ? നമുക്കൊരു പാട്ട് പാടിയാലോ? ആപ്ല തയ്യാറേ? തയ്യാറാണോ? ഞാൻ പാടിയാൽ എൻ്റെ കൂടെ പാടുമോ? ജി ടീക്കെ അച്ഛാ, എങ്കിൽ ഞാനൊരു പാട്ട് പാടാം. എന്തിനെ കുറിച്ചാണ് പാടാൻ? ഓ നോക്കാം. ആ ദാദിയമ്മയെ കുറിച്ച് പറയാലോ. ദാദിയമ്മ നിങ്ങൾ കഴിഞ്ഞ വർഷമൊക്കെ പഠിച്ചതല്ലേ? ഓക്കെ ജീവിക്ക്. മേരി അച്ചി ദാദി അമ്മ, മേരി പ്യാരി ദാദി അമ്മ. ക്യാ मेरी अच्छी दादी अम्मा, मेरी प्यारी दादी अम्मा. मेरे साथ आप लोग भी गाइए जी. मेरी अच्छी दादी अम्मा, मेरी प्यारी दादी अम्मा. एक बार में. मेरी अच्छी दादी अम्मा, मेरी प्यारी दादी अम्मा. कहानी सुनाती दादी अम्मा, मेरी अच्छी दादी अम्मा. क्या है? कहानी सुनाती दादी अम्मा, मेरी अच्छी दादी अम्मा. जी, मेरी दादी अम्मा बहुत अच्छी है, कहानी सुनाती है. ले कद कल नल दादी अम्मा. एक बार भी आप भी गाइए. मेरी अच्छी दादी अम्मा, मेरी प्यारी दादी अम्मा. कहानी सुनाती दादी अम्मा, मेरी प्यारी दादी अम्मा. बहुत अच्छा, आप लोग बहुत अच्छे बच्चे हैं. जी प्यारे बच्चों, हमारी किताब में ऐसी एक वर्क है, एक काम है, देखिए जी. मेरी अच्छी दादी अम्मा, मेरी प्यारी दादी अम्मा. जी बाकी क्या है? जी अल्फाज देखिए स्क्रीन पे. अल्फाज कहानी सुनाती लोरी सुनाती. लोरी क्या है? जी आप लोग जानते हैं तारा टुकड़ा. सुनाती है उरक्कुन. अच्छा, इन अल्फाज के मदद से आप लोग आइंदा नहीं पूरा कीजिए. जी ई अल्फाजिंडे सहायताले रंड वरी कूड़ी नि तैयार है. ओके अच्छा, आज की सरगर्मियां कितनी है? दो. क्या क्या है? एक शेर का मतलब अपने अल्फाज में लिखिए. ले ആ രണ്ട് വരി കവിതയിൽ ശായർ എന്ത് പറയുന്നു അത് നിങ്ങൾ എഴുതണം. പിന്നീട് ദൂസരി സർക്കമി മിശ്ര ബനായി ഇഷാറോ കി മദദ് സേ
दो मिसरे लिखिए तंदरिकुन्ना पदंगल उपयोगिच्चु कोंडे रंडु वरी एळुतणम ഏതോന്ന് സർക്കർമ്മിയ അപ്ലോഡ് ലിഖകർ അപ്നെ ടീച്ചർക്കോ ഭേജ് ദീജിയേ ഓക്കെ ഫിർ മിലേംഗേ ശുക്രിയ ഖുദാ ഹാഫിസ്